नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल कृषी दर्शनमध्ये। मित्रांनो, आज आपण कृषी सल्ला बघणार आहोत। महाराष्ट्रात टोमॅटो हे पीक मे, जून, ऑगस्ट व ऑक्टोंबर अशा वर्षातील तीन हंगामात घेतले जाते। त्यामुळे या पिकावरील किडी व रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवणे फळाची प्रत तसेच उत्पादन वाढीच्या दृष्टीने गरजेचे आहे। म्हणूनच या पिकावर येणाऱ्या किडी या रोगाची लक्षणे त्याबाबत करावयाचे नियंत्रणात्मक उपाययोजना याविषयी शास्त्रीय माहिती अत्यंत असणे आवश्यक। टोमॅटोवरील प्रमुख किडे फुलीकडे लक्षणे पिवळसर करड्या रंगाचे पिल्ले व पोळ पाने खरतडून त्यातून बाहेर येणारा रस शोषून करतात। त्यामुळे पानावर पांढरे ठिपके तयार होऊन पिकामध्ये विषाणूमध्ये स्पॉटेड कीट होऊन या रोगाचा पसार होतो। नियंत्रण रोपवाटिकेत बी उगवण्यानंतर एंडोसल्फान 35% प्रवाही 11 मिली किंवा मेलिथियन 50% प्रवाही 10 मिली किंवा डायनामिट 30% प्रवाही 10 मीटर ली। यापैकी एक कीटकनाशक 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी। पुनर्लागणीनंतर प्रादुर्भाव दिसतात वरीलपैकी कोणत्याही एका कीटनाशकाची 15 दिवसाच्या अंतराने फवारणी करावी। एकत्मित कीड व्यवस्थापनागत पद्धतीचा वापर करावा। पांढरी माशी लक्षणे पांढऱ्या रंगाचे पिल्ले व पोट पानातून रस शोषून करतात, त्यामुळे पाणी पिवळे पडून पिकात लिपकल या विषाणूचा जन्मता रोगाचा प्रसार होतो। नियंत्रण रोपवाटिकेत पुनर्लिंगनंतरवर दिल्याप्रमाणे उपाय करा। एकत्मित कीड व्यवस्थापनात उपायाचा अवलंब करा। मित्रांनो, हा होता कृषी सल्ला टमाट्याबद्दल। व्हिडिओ आवडला तुम्हाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्याकडून पोहोचवा, कारण शेतकरी याच्यापासून नुकसान होण्यापासून वाचेल। जय हिंद, जय महाराष्ट्र।